हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे म्हणजे आज गुरुवार वगैरे आहे, तर आज कबड्डी वगैरे तर नसणार आहे. आणि आज उठायला बी लेट झालो, 7:20 झाले लेट. पाणी वगैरे ठेवलं उठून लगेच. बघूत आता मला वाटतं फर्स्ट लेक्चर मिस होईन, थोडं लेट होईन, बघू काहीतरी होईल. वरून ते लॅपटॉप आज बी घेऊन जावं लागेल, कारण काल मॅडमनं आणलं नव्हतं ना हे जाम सर वगैरे ते टाकायचे राहिले, त्याच्यासाठी आज बी घेऊन जावं लागलं. 7:25 झाले, सगळं आवरण वगैरे झालं आहे का? टाईम लागला समजा, लेट झालं तर पहिलेच उठायला, तरी लवकर आवरण घेतलं. अजून निघूया, लेट झालं झालं काय. रोहना वगैरे बी येणार नाही आज, फोन लावला होता त्याला, ते बी झोपेत उठलं नाही माझ्या सारखी. आज कोणीच नाही सर, एकदम आरामशीर जातोय मी स्लोली स्लोली. रस्ता बी खाली वगैरे दिसायला लागला आज. मोर्चा चालू आहे मराठ्याचा. कॉलेज वगैरे आलो, लेक्चर 10 मिनिट राहिले तरी जाऊ बघू काय होते. थांबले चेकिंग. चल करायगा अटेंडन्सच्या मी टायमाला राईट आलो, बरं झालं बरं 10 मिनिट पहिले अटेंडन्स मध्ये बी गेलो. लेक्चर संपलं लास्ट सभी, बाय बाय. कोडिंग चली होऊन दिले सोड. ए अर्धी आ लवकर, भाऊने दिलंच नाही 4 दिवसाला एकदा येतो कॉलेजला. तर लेक्चर आज सगळे संपलेले अशा प्रकारे, आणि आता प्रॅक्टिकल वगैरे करू. आज मी प्रॅक्टिकलचा दिवस वगैरे आहे, तर प्रॅक्टिकल करू. आणि मॅडम ते प्रिंटर वगैरे आले. चालू होईल डेल लई गर्दी झाली अचानकच. जॅम सर्व्हर वगैरे चालू करतो म्हणतो वर्षी, हे लई मॅटर आहे जॅम सर्व्हर चालू करायचं. कुठे गेलं दिस पेशी? तर मॅडम वगैरे पेनड्राईव्ह वगैरे नाही आणलं, तर आम्ही पेनड्राईव्ह वगैरे लावले आता याच्यात पीसी मध्ये, आणि कॉपी पेस्ट करायची कोशिश करणं चालू आहे. बघू झालंच झालं सक्सेसफुल. काय शबास लावलं रे, शबास शबास. आखिर काय रन झालं एवढा मोठा प्रोग्राम टाईप करून गेला, 1, 2, 3 टाईप केले, त्याच्या नंतर एवढा आन्सर निघाले. लई टाईम लागला राव. चला आता निघूया, प्रॅक्टिकल वगैरे बी झालं आता सगळं, आता निघूया घरी. टाइम लागला, झालं जाऊ द्या म्हणलं, समजून तर घ्यावं कसं करायचं प्रॅक्टिकल नंतर. प्रॅक्टिकलच्या टायमाला काम आलाही काही जणांचा आज उभी राहिले राव, परीक्षा फॉर्म भरायचं. आईच घरी दिसत नाही राव. घरी वगैरे आलो आता, लॅपटॉप वगैरे काढला आता,
ते जॅम सर्वर कॉपी तर केले, आता इन्स्टॉल होते का नाही तेच बघू. तर ओपन वगैरे होते, सोन पापडी खात खात करू. सर्वर वगैरे इन्स्टॉल करायची कोशिश केली, ते पण इन्स्टॉल नाही होत, एरर वगैरे देते. इथं जाऊ दे बघूया आता काय होते. झोप वगैरे झाली आता. हा आणि आजगरवर वगैरे आहे तर मला बी जायचं नाही, कबड्डीला वगैरे बी जायचं नाही. लाईट बी गेलं दुपारपासून झाले राव. काय करावं आज, पाणी भरून गेलं तर जाऊ दे कार नाही तर नंतर लाईट वगैरे. भारी दिसायला लागला सूर्य. तर पाणी वगैरे भरून घेतलं आणि आता सध्या लाईट नाही 3 वाजल्यापासून. आता कवा येते कवा नाही गिरावं लागेल. गुरुवारच्या दिवशी असंच असते की लाईट वगैरे नसते. आता मी फोन वगैरे घेतलाय आणि त्यानं शूट करायला लागले योग्या. कारण की माझ्या फोनमध्ये बी चार्जिंग वगैरे नाही आलंय काही. आता असाइनमेंट वगैरे लिहायचे होते पण ते बी लिहू शकत नाही सध्या, कारण की लाईट वगैरे नाही, फोनमध्ये बी चार्जिंग नाही. कवा येते की लाईट, चौकडच लाईट नाही. गुरुवारचं सगळ्यात जास्त मार्केट भरतंय, लाईटच नाही. अंधार अंधार. मीटिंग जमली बाहेर. लाईट नाही म्हणून बसले सगळे एकसाथ. बस 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 बस. आखिरकार लाईट आली, बरं झालं वेळ झाला लाईट आली नव्हती. पीएचपी चं त्या दिवशीच झालंय. आता सॉफ्टवेअरचं वगैरे कन्फ्युज झालं त्या दिवशी. फोटो वगैरे घेतले दुसरे पण आता लिहून काढतो याचं पण उद्या देऊन टाकायचं याचं. कार्ड कस्टमर ऑर्डर सिस्टमचं. तर अखेरकार झालंच लिहिणं सगळं. आता ठेवून देतो याला, जेवण वगैरे करून घेतो मी. टाइम लागलाय. असाइनमेंट वगैरे आता ठेवले वगैरे आणि आता आई साहेबा वगैरे विचारलो आहे, जेवण घेतावं लागेल स्वयंपाक झाला की इतके वरून चपाती खाली फेकायची. लय खास टाईप चपाती करायची म्हणलं की मला बी करायला आवडते चपात्या तसं तर. चपात्या करायच्या म्हणजेच काहीतरी अलग आहे, टाइमपास म्हणून चपात्या करायच्या. मी तसं केल्यात एकदा नाही, बघा केल्यात 3-4 चपात्या केल्यात. भारी येते चपात्या मला बी. जेवण वगैरे झालं अखेरकार. आता थोडा पिक्चर बघता येईल, टाइम बघा 9 वाजलेत. तर आजचा व्लॉग इथपासून होतो. व्लॉग पासून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच भेटूया उद्याच्या एका नवीन व्लॉग मध्ये.